नथुराम जी गोडसेंना आज मी डंके की चोट पे सांगतो कोण म्हणू शकता है कि त्यांनी देशविरोधी कृत्य केले, कोण म्हणू शकता है कि त्यांनी देशविरोधी कृत्य केले। बाबासाहेब आंबेडकरांची जी तटस्थता होती ती तटस्थता ते स्पष्ट विचार ह्या देशासाठी फार महत्त्वाचे आहे, आजही आहे। तेव्हा जर पाकिस्तान कापून दिला नसता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट ऐकलं असतं, तर या देशामध्ये कोणत्याच प्रकारचे जे आपण हल्ले कसाबला फाशी देईपर्यंत आणि दाऊद्याला शोधून फाशी द्यावी लागेपर्यंत आपल्याला एवढा पाठपुरावा करावा लागला नसता। सांगायचं तात्पर्य जो झूठ आहे त्याच्यावर काँग्रेस यांनी खूप चर्चा घडवून आणलेल्या आहेत। काँग्रेस यांचं स्पष्ट मत हे भीती घालणं आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत हे डर के आगे जीत होती है, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। सांगायचं तात्पर्य की पार्टीशनच्या संदर्भातलं बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक असेल किंवा ह्या देशामध्ये ह्या देशाचे तुकडे होऊ नये म्हणून नथुरामजी गोडसे साहेबांचा विचार असेल। काय मागणी होती नथुरामजी गोडसे साहेबांची? या देशाची तुकडे करू नका, या देशाची फाळणी करू नका। मला सांगा, एका कुटुंबामध्ये जेव्हा एखादा भाऊ म्हणतो नाही मला वेगळं राहायचंय, त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये चर्चांचा उधळ येते। आजोबा सांगतात, आजी सांगते नाही नाही, अरे वेगळा राहू नको, एकत्रित राहा, कुटुंबाचं वजन राहील। ही संस्कृती आहे, हा विचार आहे, हा विचार कोणी सुद्धा या देशातून या भारत मातेतून कोणी नेस्तनाबूत करू शकत नाही। नथुरामजी गोडसेंना आज मी डंके की चोट पे सांगतो, कोण म्हणू शकताय कि त्यांनी देशविरोधी कृत्य केले? नाही। त्यांची जी विचार प्रणाली आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी तुलना परत सांगतो करत नाही आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।